सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। सातारा हद्दीत राष्ट्रीय महामार्गाच्या बोगस कामांचं पितळ मान्सूनच्या पावसानं उघड केलं आहे। महाराष्ट्रामध्ये मान्सूनला सुरुवात झाली असून मान्सूनचा पहिलाच पाऊस सातारा जिल्ह्यात धडकला। राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या रस्त्यावर पावसाच्या पाण्याचं नदीच्या स्वरूपात रूपांतर होऊन महामार्ग म्हणजेच प्रवासासाठी वाहन चालकांना नदी वाटू लागली। सातारा वाडे फाटा, शेंद्रे पूल, आणेवाडी टोलनाक्यावर रायगाव फाटा, भुईंज, बदेवाडी, खंडाळा, खंबाटकी घाट आदी राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी वाहन चालकांना अपघाताची निमंत्रण देत होते। कालपासून सातारा जिल्ह्यात पावसाची मुसळधार सुरुवात झाली। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी तळ्यांचं स्वरूप तर कुठे नदीचं स्वरूप दिसून येते। वाहन चालकांना मार्गावरील साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नव्हता, त्यामुळे छोटे मोठे अपघात या 48 तासात अनेक ठिकाणी घडलेत। नागठाणे शेंद्रे पुलाजवळ काल महामार्गावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं एक वाहन चालकाला जीव गमवावा लागलाय। आणखीन किती जीव घेणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय। महामार्गावरील नवीन झालेले रस्ते, या रस्त्यावरून पाण्याचा निचरा होण्याची कुठली व्यवस्था नसल्यामुळे महामार्गावरील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचत आहे, त्यामुळे साचलेल्या पाण्यात वाहन चालकांना अंदाज येत नसल्यानं अपघात होत आहेत। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।